पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रम सुरू केला. या कार्यक्रमाचा 100वा भाग 30 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता प्रसारित करण्यात आला. या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण ऑल इंडिया रेडिओ, डीडी नॅशनल आणि डीडी न्यूजवरून करण्यात आलं. माजी नगरसेविका सुरेखा लुंगारे यांच्या निवासस्थानी मन की बात कार्यक्रमाचा लाभ मोठ्या संख्येनं नागरिकांनी घेतला. शासकीय योजना व पंतप्रधानांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बात कार्यक्रम चालवत आहेत. या कार्यक्रमाचा 100वा एपिसोड 30 एप्रिल रोजी सकाळी प्रसारित झाला. या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण विविध भारती तसंच डीडी नॅशनल, डीडी न्यूजवरून करण्यात आलं. भाजपाच्या माजी नगरसेविका सुरेखा लुंगारे यांनी आपल्या घरी परिसरातील नागरिकांना, प्रभागातील नागरिकांना आमंत्रित केलं. नागरिकांनी या कार्यक्रमाचा, मन की बात कार्यक्रमाचा लाभ घरबसल्या घेतला. आज अतिशय आनंदाचा क्षण आहे. इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरांनी लिहावा असा आजचा हा क्षण आहे. देशाचे पंतप्रधान, अतिशय लोकप्रिय पंतप्रधान माननीय श्रीमान नरेंद्रजी मोदी यांचा 100वा एपिसोड आज प्रसारित होत झालेला आहे. सगळीकडे देश विदेशामध्ये अनेक ठिकाणी देशाचे पंतप्रधान माननीय श्रीमान नरेंद्रजी मोदी यांच्या 100वा एपिसोडचं सगळ्या ठिकाणी आयोजन मोठ्या उत्साहाच्या आणि आनंदाच्या वातावरणामध्ये साजरा करण्यात येत आहे. यामध्ये हजारो, लाखोच्या आणि करोडोच्या संख्येने लोक या अभियानामध्ये सहभागी झालेले आहे. खरं पाहिलं तर हा इतिहास यासाठी मी म्हणेन की जगाच्या इतिहासामध्ये आजपर्यंत एकही असा पंतप्रधान नाही ज्या पंतप्रधानांनी गेल्या 9 वर्षापर्यंत दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी आपल्या ज्या राष्ट्रीय समस्या, राष्ट्रीय जे मुद्दे आहे त्या मुद्द्यांवर जनतेशी, देशातील जनतेशी अतिशय सुंदर पद्धतीने संवाद साधलेला आहे, हितगुज केलेला आहे. त्याबद्दल आज आमच्या घरी आमच्या प्रभागातील सर्व पदाधिकारी आणि नागरिक या ठिकाणी हा 100वा एपिसोडमध्ये सहभागी झालेले आहे. अमरावती शहरामध्ये जवळपास 350 च्या वर विविध भागांमध्ये हे कार्यक्रम, मन की बात चे कार्यक्रम होत आहे. या नरेंद्र मोदीजींच्या या कार्याला माझा शतशः नमन आणि सलाम. मन की बात कार्यक्रमाबाबत नागरिकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या. आज आपण गाडगे बाबा मंडळामध्ये माननीय सुरेखाताई लुंगारे यांच्याकडे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदीजी यांचा आपण मन की बात हा कार्यक्रम 100वा एपिसोड, 100वा प्रक्षेपण आपण बघत आहोत. खरंच मन की बात, खरंच मोदीजी तळागाळातील लोकांच्या खरंच मनापर्यंत पोहोचले आहे. त्यांनी विविध उपक्रम, विविध योजना आणि विविध त्या मन की बात मध्ये आपल्याला उपक्रम सांगितले. त्यात खास करून महिलांसाठी शिक्षा प्रणाली, पर्यावरणपूरक, एक ना अनेक 100 एपिसोडमध्ये जे काही ऐकण्यासारखं होतं ते आपण ऐकून घेतलं आणि त्यांनी इतका चांगला संदेश दिला आहे. समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत हा संदेश पोहोचला आहे आणि दर महिन्याला हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला आहे. आज आमच्या सन्माननीय मोदीजींनी हा 100वा एपिसोड प्रक्षेपित केला आणि त्यातही आज आम्हाला अनेक संदेश मिळाले. पुनश्च मी सन्माननीय मोदीजींचे आभार तर मानू शकत नाही, पण त्यांच्याविषयी मला खरंच गर्व वाटतो, अभिमान वाटतो आणि खरंच माझ्या देशाचे सन्माननीय पंतप्रधान मोदीजी आहेत याचा मला खराच अभिमान आहे. जय भारत, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, नमस्कार. आज हमने मन की बात एपिसोड देखा जो हम हमेशा घर में देखते. आज हमको ताई ने अपने घर बुलाया, हमने सब मिलके ये एपिसोड देखा जो हमको बहुत अच्छा लगा. इसके लिए मैं ताई का थैंक यू बोलूंगी और मोदी जी को मेरी तरफ से नमस्कार बोलूंगी. मन की बात ये एपिसोड ऐसा है जिसमें मोदी जी डायरेक्ट आम जनता से मिल रहे, कोई खास इंसान से नहीं, कोई खास मीटिंग में नहीं, बल्कि कॉमन लोगों से मोदी जी की बात हो रही है जो बहुत अच्छी बात है. सर्वप्रथम सगळ्यांना जय श्रीराम. भारताचे मन की बात हा कार्यक्रम सौ सुरेखाताई सगळ्यांनी बघितलेला आहे आणि हा ऐतिहासिक क्षण आहे. पूर्ण भारतामध्ये, पूर्ण देशामध्ये ज्या ज्या लोकांनी हा कार्यक्रम आज पाहिला त्यांच्यासाठी हा एक आनंदाचा क्षण आहे. भारतातील व जगातील प्रत्येक समस्याचं निवारण कशा प्रकारे पूर्ण केल्या जाते याचं प्रतीक आजच्या कार्यक्रमातून माननीय नरेंद्र मोदी सरांनी आपल्याला सगळ्यांना सांगितलेलं आहे आणि आनंद होत आहे की ऐतिहासिक क्षणी आम्ही सगळेजण
गाडबेवा मंडळाचे सदस्य पदाधिकारी आज या कार्यक्रमाला सुरेखाताईकडे उपस्थित होतो। एवढे बोलून माझे शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। नमस्कार। आज मन की बातच्या 100व्या एपिसोड साठी सुरेखाताईंच्या घरी जमलेल्या सगळ्यांचं अभिवादन करते। आज आमच्या असं लक्षात आलं की नरेंद्रजी मोदी यांनी जे जे काही एपिसोड्स मध्ये सांगितलंय ते त्याचं सगळ्याचं आज एक शॉर्ट कंपायलेशन होतं, आणि त्याच्यामुळे ज्यांनी इतर एपिसोड नसतील बघितले त्यांना देखील कल्पना आली की त्यांना नक्की। माजी नगरसेविका सुरेखा लुंगारे यांनी पंतप्रधानांच्या या कार्याला सलाम केला।